ठीक आहे, ते जर घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील, लागता देतो, चला तयार आहे. पण मुळात काय आहे की त्यांचं पण कोणी या सरकारमध्ये ऐकत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. आत्ताच पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी असं होतंय का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच. याच्यात देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल, मला वाटतं त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. मला वाटतं चांगलं ते एकमेकांमध्ये भांडू द्या, पण मुळात हेच मी सतत सांगतोय की एकमेकांमध्ये भांडतायत, दुसऱ्यांमध्ये भांडणं लावतायत, पण पुढच्या पिढीसाठी कोणी झगडत नाही, लढत नाहीये. जे मी सतत बोलत आलेलो आहे की मुंबईत रस्ता घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आहे, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा झालेला आहे, खडी घोटाळा झालेला आहे, ह्याच्यावर कोणी बोलत नाही. हे मुंबईसारखं जिथे झालेलं आहे, पुणा, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, इथे देखील चौकशी होणं तेवढंच गरजेचं आहे. तर पोपट पुण्याचा मेला याची जर परीक्षा घ्यायची असेल, चाचणी घ्यायची असेल, तर आधी आदित्य ठाकरेंनी वरळीतला राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक घ्यावी असं सुधीर मुनगंटीवार भाजपाचे मंत्री. ठीक आहे, ते जर घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील, लागता देतो, चला तयार आहे. पण मुळात काय आहे की त्यांचं पण कोणी या सरकारमध्ये ऐकत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. शेवटचा प्रश्न, विभागनिहाय बैठका घेतल्या जातात, मात्र काल आणि आज काही बैठकांना ब्रेक लागलाय. पुन्हा ज्या लोकसभा मतदारसंघांच्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत, त्या पुढे सुद्धा अशा सुरू राहणार आहे? नक्की राहणार आहे. तुझं साहेबांचं शेड्यूल कसं लागलेलं आहे? शेवटचा प्रश्न बोललेले, आता पुढे नाही, मराठीतच विचारलेला त्यांनी. एक आपण पहा की गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना असे कुठेही वादविवाद झाले नाहीत, दंगली झाल्या नाहीत, जातीय दंगली असतील, धार्मिक दंगली असतील, किंवा कुठेही दोन समाजामध्ये देखील भेदभाव किंवा वाद निर्माण झाले नाहीत. आत्ताच पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी असं होतंय का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच. पण ज्या राज्यामध्ये महिला खासदारांना, महिला नेत्यांना, महिलांना शिवीगाळ होऊन देखील मंत्रीपदावरनं हकालपट्टी होत नाही, ज्या राज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, ज्या राज्यामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढली जाते एका गद्दार आमदाराकडून, त्या आमदारा काही कारवाई होत नाही, ह्या सरकारकडून मग अजून काय अपेक्षा ठेवायची? 2000ची नोट बंद झालेली आहे, पुन्हा एकदा आता 2000च्या नोटा चलनातून बाद होणार आणि सप्टेंबर पर्यंत एकूण या प्रकाराकडे कसं बघता, वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे, सामाजिक आणि राजकीय. नाही, एकच ह्याच्यात महत्वाचं आहे की ह्याच्यात देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल, मला वाटतं त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. मुळात आपण पाहतोय की गेल्या 5-6 वर्षामध्ये आरबीआयनी सतत थोडं पुढे मागे ह्या विषयावर केलेला आहे, तर त्यांच्याकडून स्पष्टीकरण येणं अजून गरजेचं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होतो, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत तुम्ही आहात, अशा परिस्थितीत आमंत्रण असताना उद्धव ठाकरे यांनी गेले नाही, नेमकं काय कारण? नाही, आज आपण पाहिलं असेल त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, तरी देखील आम्ही शुभेच्छा दोघांनाही दिलेल्या आहेत, सिद्धरामय्याजींना दिलेल्या आहेत, डी के शिवकुमारजींना दिलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे की आज एक नवी सुरुवात होत आहे. कर्नाटकामध्ये आपण पाहिलं असेल की जे काही वादविवाद होते किंवा निर्माण केले जात होते किंवा दंगली घडवण्याचा प्रकार होता, ते आता हरलेले आहेत आणि एक नवीन सुरुवात होत आहे. त्यांना शुभेच्छा देत असताना ही देखील शुभेच्छा देत आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या जे काही नातं आहे त्याच्यात पण एक नवी सुरुवात व्हावी, तिकडचे जे मराठी बांधव आहेत आमचे त्यांना छळ न व्हावा, त्रास न व्हावा, आणि नक्कीच जो काही विषय आहे तो चांगल्या मार्गाने सुटावा. राजकीय बदलाची सुरुवात होईल नव्या कर्नाटक पूर्ण देशातल्या, आता हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आपल्या पक्षाकडून राहिले आम्ही पाठवलेले आहेत, मला वाटतं तिथे आता पोहोचतील. बरं, मला वाटतं अनिल देसाई जी जाणार होते तर ते पोहोचले असतील आणि प्रियंकाजी देखील जाणार होते. मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरून नाले सफाईची पाहणी करतात, एकीकडे आरोप आशिष शेलारने केले, त्यानंतर लगेच आता मुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या काही अभियंत्यांना कारणे दाखवून नाही. मला वाटतं त्यांनी ते आरोप केले असतील ते आत्ताच्याच मुख्यमंत्र्यांनी केले असतील, कारण आपण पहा स्ट्रीट फर्निचरवर जे पत्र दिले ते भाजपच्याच आमदारांनी दिलेलं आहे, जे रस्त्याच्या घोटाळ्यावर दिलेलं आहे पत्र दक्षिण मुंबईसाठी जिथे आपण उभं आहोत आणि पुढे काही काम नाही झालं, तिथे देखील भाजपच्याच नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी पत्र दिलेलं. म्हणून एकंदर आम्ही सगळेच ह्या गद्दार सरकारच्या विरुद्ध आपण पाहताय की सगळेच राजकीय पक्ष एकत्र आलेलो आहोत असं दिसतं तरी आहे. मला माहित नाही वेगळ्या वेगळ्या भूमिका असू शकतात, पण भूमिका एकच आहे की जी काही गद्दारी झाली आणि त्याच्यानंतर जो काही भ्रष्ट कारभार चालू आहे ह्या राज्यामध्ये, कर्नाटकामध्ये 40% करप्शन सरकार असेल तर इथे 100% करप्शन सरकार आहे आणि बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे, तर सगळेच ह्याच्या विरुद्ध उभे आहेत. पण कसं बघताय, कारण बंदा नाली सफाई अशा प्रकारे पहिल्यांदा नाही, काय आहे की एकंदर पूर्ण राज्यात किचड केल्यानंतर आता नाले सफाई काय करून काय उपयोग, आणि हेच आम्ही पहिल्यापासून बोलत आहे. रस्त्याचा जो घोटाळा आहे आपण पाहिलं असेल, हे मी पहिलं देखील बोलतोय, जानेवारीपासून बोलतोय की रस्ते पूर्ण होणार नाहीत. आता अशी परिस्थिती आलेली आहे मुंबईमध्ये, आपण पहा की पावसाळ्यात आपल्या सर्वांना त्रास होणार आहे. डिलाय रोड परत एकदा डिले झालेला आहे, हे मी जानेवारीपासून बोलत आहे.